कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीने नक्कीच महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। दक्षिणी या भागामध्ये लोकसभेच्या जवळजवळ 179 जागा आहेत। जर सर्व पक्ष एकत्रित लढले तर नक्कीच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा 2024 लोकसभेला पाडाव करता येईल। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील 48 जागा आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना आमची महाविकास आघाडी आहे, या ठिकाणी देखील महाराष्ट्र आम्ही एकत्रित लढलो तर 48 पैकी 42 जागा आम्ही नक्की जिंकू। इतक्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या जागा कमी झाल्यानंतर 2024 जो काही त्यांचा फुगा आहे तो फुटल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 9 वर्षामध्ये देशामध्ये अर्थव्यवस्थेचा बोजारा उडालेला आहे, त्याचप्रमाणे प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, गॅसच्या पीएनजीच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत। इतकी महागाईची मार सर्वसामान्य जनतेला बसती आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी चले जावचा नारा स्वतः जनता देणार आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीचा आता उतरती काळ सुरू झालेली आहे। त्यांनी कितीही घोषणा दिल्या, कितीही सर्वसामान्य जनतेचं हिताचं म्हटलं, कितीही मन की बात केल्या, तरी आता मन की बात सर्वसामान्य जनता ऐकणार नाही। 2024 लोकसभेच्या निवडणुकीला नक्कीच या देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही।